डियर स्टूडेंट, आपण पाहत आहोत बायोलॉजीचा 11वीचा टॉपिक लिविंग वर्ल्ड। आपण डिटेलमध्ये बघितलं बायोलॉजी म्हणजे काय, शिवाय बेसिक प्रिन्सिपल लाईफचे काय आहेत ते सुद्धा आपण डिटेलमध्ये अभ्यास केलेला आहे। त्याचा पुढचा भाग आपण या ठिकाणी डिटेलमध्ये पाहणार आहोत। आपण पाहतो डायव्हर्सिटी इन द लिविंग ऑर्गॅनिझम, सजीवामध्ये काय आहे, डायव्हर्सिटी आहे, विविधता या ठिकाणी आहे। कोणामध्ये? लिव्हिंग ऑर्गॅनिझम, जे काही सजीव आहेत त्यांच्यामध्ये काय आहे, विविधता आहे, आणि यालाच काय म्हणतो आपण, बायो डायव्हर्सिटी, जैव विविधता। स्टुडंट, वी नो दॅट इन द प्लांट ऑल द प्लांट इज नॉट सिमिलर, देअर डिफरन्सिएशन इन केस ऑफ द प्लांट, सम प्लांट आर ग्रोन इन वॉटर, सम प्लांट आर ए एम्फिबियन अँड सम आर ए टेरेस्ट्रियल। ओके, आपण पाहतो प्लांटमध्ये सुद्धा विविधता आहे। काही प्लांट पाण्यामध्ये आढळतात, दीज प्लांट इज कॉल्ड ॲज ए ॲक्वॅटिक प्लांट, त्यालाच आपण काय म्हणतो, जलचर। ओके, सम प्लांट द विच इज अ एम्फिबियन इन नेचर, वाय, बिकॉज सम लाईफ प्रोसेस आर कम्प्लिटेड इन वॉटर अँड सम लाईफ प्रोसेस आर कम्प्लिटेड ऑन अ लँड, सो दॅट विच इज कॉल्ड ॲज अ एम्फिबियन, त्यांना काय म्हणतो आपण, उभयचर, जसं की ब्रायोफायटा। ॲक्वॅटिक प्लांट कुठले आहेत, अल्गे, ब्रायोफायटा काय आहेत, एम्फिबियन। ओके, नंतरचे प्लांट काय असतील, टेरेस्ट्रियल, विच कॅन ग्रो ऑन अ लँड, जमिनीवरती जेवढे काही प्लांट येतात त्यांना आपण काय म्हणतो, टेरेस्ट्रियल। ओके, आता टेरेस्ट्रियल प्लांट जरी असले तरी त्यांच्यामध्ये आपण बघतो बरीच विविधता आहे। ओके, सम प्लांट विच हॅव रनर, काही जमिनीवरती सरपटणारे प्लांट आहेत, सम आर ए हब, सम आर ए श्रब अँड देन अ ट्री। आपण बघतो काही हर्ब असतात, एकदम एक फुटापेक्षा कमी हाईट असलेली झाडं, नंतर 1 ते 5 फुटापर्यंत असलेले श्रब आणि नंतर टॉल असे ट्री। ओके, आपण बघितलेलं आहे, तुम्ही आत्तापर्यंत भरपूर अभ्यास केलेला आहे, प्लांटमधले वर्गीकरण तुम्ही स्टडी केलेलं आहे। ओके, अल्गी पाहिलेलं आहे, ब्रायोफायटा पाहिलेलं आहे, टेरिडोफायटा पाहिलेलं आहे, जिम्नोस्पर्म पाहिलेलं आहे आणि अँजिओस्पर्मसुद्धा पाहिलेलं आहे। ओके, इन द लिव्हिंग वर्ल्ड देर इज प्रेझेंट ए डिफरंट टाईप ऑफ ए लिव्हिंग ऑर्गॅनिझम, बट दीज ऑल आर लिव्हिंग टुगेदर। डिफरंट ऑर्गॅनिझम या पृथ्वीतलावरती आहेत आणि ते सगळे एकमेकासोबत या ठिकाणी राहतात, शिवाय देर इज प्रेझेंट ए लिव्हिंग ॲज वेल ॲज ए नॉन लिव्हिंग। त्या ठिकाणी बघतो आपण लिव्हिंग आणि नॉन लिव्हिंगसुद्धा या ठिकाणी एकत्रितपणे राहतात। देर इज इंटर रिलेशन बिटवीन लिव्हिंग अँड नॉन लिव्हिंग। आपल्याला बघायचं आहे की या ठिकाणी काय आहे, लिव्हिंग आणि नॉन लिव्हिंगमध्ये काय आहे या ठिकाणी रिलेशन, या ठिकाणी आहे त्यांच्यामध्ये लिव्हिंगमध्ये आणि नॉन लिव्हिंगमध्ये काय आहे बाळांनो, रिलेशन या ठिकाणी आहे। ओके, देर इज अल्सो इंटर रिलेशन बिटवीन टू लिव्हिंग ऑर्गॅनिझम। आता समजा दोन लिव्हिंग ऑर्गॅनिझम जर असतील वेगवेगळ्या प्रकारचे, त्यांच्यामध्ये सुद्धा काय आहे, इंटर रिलेशन या ठिकाणी आहे। आता हे जे काही ऑर्गॅनिझम आहेत त्यांचा जर आपल्याला डिटेलमध्ये अभ्यास करायचा असेल, सगळे सजीव आपण ओळखत नाहीत, अननोन सजीव ओळखण्यासाठी पहिल्यांदा आपल्याला काय करावं लागेल, त्याचं आयडेंटिफिकेशन अँड देन क्लासिफिकेशन, त्याचं वर्गीकरण जर आपण पाहिलं तर आपल्याला त्याचा अभ्यास करणं काय होईल, सोपा या ठिकाणी जाईल। कोणताही ऑर्गॅनिझम आपल्याला अभ्यास करण्यासाठी त्याचे काय आवश्यक आहे, आयडेंटिफिकेशन अँड देन द क्लासिफिकेशन, तो कोणत्या वर्गातला आहे, कोणत्या वर्गातला आहे, तो जलचर आहे, तो भूचर आहे का तो उभयचर आहे, ह्याचं सगळं डिटेलमध्ये आपल्याला या ठिकाणी काय करावं लागेल, अभ्यास करावा लागेल। मग आता हा अभ्यास करण्यासाठी तुम्ही आता बेसिकपासून पूर्ण ह्याच्यापर्यंत आपण स्टडी करू शकत नाही, तर आपल्याला पूर्वीची जी माहिती आहे, पूर्वीचा जो डाटा कलेक्टेड आहे, त्या डाटाच्या बेसवरती आपल्याला काय करावं लागेल, या ठिकाणी स्टडी करावा लागेल। कशाच्या बेसिसवरती, ऑन द बेसिस ऑफ ए कलेक्टेड डाटा। ओके, अँड ड्यू टू दिस कलेक्टेड डाटा देर इजी टू स्टडी द डायव्हर्सिटी, म्हणून आपल्याला सोपं जाईल कशाचा अभ्यास, ह्या जो डायव्हर्सिटी आपण बघत आहोत, जी विविधता आपण या ठिकाणी बघत आहोत, त्याचा अभ्यास करणं आपल्याला काय होईल, या ठिकाणी इझी जाईल। ओके, सर्टन एड्स कॉल्ड
टॅक्झॉनॉमिकल एड्स कॅन बी यूज्ड, ह्याचा अभ्यास करण्यासाठी आपल्याला काही या ठिकाणी काय यूज करायचे आहेत, एड्स यूज करायचे आहेत, त्याला काय म्हणतो आपण टॅक्झॉनॉमिकली एड्स असं या ठिकाणी म्हणतो. आता त्याच्यामध्ये कोणाचा समावेश आहे, देर इन्क्लुडेड ए हर्बेरिया, बॉटॅनिकल गार्डन, म्युझियम, बायोडायव्हर्सिटी पार्क, कशाचा समावेश आहे, देर इन्क्लुडेड ए हर्बेरिया, काय आहे हर्बेरिया, नंतर बॉटॅनिकल गार्डन, म्युझियम आणि बायोडायव्हर्सिटी पार्क, ह्या सगळ्यांचा अभ्यास एक करून हे सगळं आपल्याला या ठिकाणी बघायचं आहे. कशासाठी, की वेगवेगळे जे सजीव आहेत त्यांचं आयडेंटिफिकेशन करता येईल आणि त्याचं वर्गीकरण आपल्याला या ठिकाणी पाहता येईल. ओके, मग आता पहिल्यांदा आपण या ठिकाणी बघूया म्युझियम, पहिल्यांदा आपण बघूया हर्बेरिया. आता हे हर्बेरिया बघत असताना हर्बेरिया काय आहे, आता जो हा हर्बेरियम आहे, आता हा हर्बेरियम काय केल्या जातं, एखादा प्लँट या ठिकाणी घेतला जातो आणि तो जो प्लँट आहे तो एक या ठिकाणी त्याला ड्राय केल्या जातं, कुठल्या तर पुस्तकामध्ये त्याला व्यवस्थितपणे प्रेस केल्या जातं, ठेवल्या जातं, त्यातलं पाणी वगैरे निघून गेलं की मग एक पांढरं शीट या ठिकाणी, ड्रॉईंग शीट या ठिकाणी घेतल्या जातं आणि त्या पांढऱ्या ड्रॉईंग शीटवरती काय केलं जातं, त्याला या ठिकाणी चिटकवलं जातं. सपोज हा तुम्ही प्लँट या ठिकाणी पुस्तकामध्ये ठेवला होता, तो वाळला आणि वाळल्यानंतर तो प्लँट काय केला, आपण एक पांढरं शीट या ठिकाणी घेतलं आणि त्याच्यावरती या ठिकाणी चिटकवलं आणि चिटकवल्यानंतर त्याच्या उजव्या साईडला त्याची पूर्ण माहिती या ठिकाणी आपल्याला काय करायची आहे, एका चौकोनामध्ये या ठिकाणी त्याची पूर्ण माहिती या ठिकाणी आपल्याला काय करायची आहे, लिहायची आहे. ओके, मग या ठिकाणी बघा हर्बेरियम म्हणजे काय, हा हर्बेरियम हा वर्ड कसा आहे म्हणतात ते, प्ल्युरल असा वर्ड आहे आणि हा वर्ड पहिल्यांदा कोणी यूज केला, पिटॉन डी टाउनफोर्ट, त्यांचं पुस्तक कशामध्ये पब्लिश केलं, एलिमेंट नावाच्या पुस्तकामध्ये त्यांनी या ठिकाणी पब्लिश केलं, कोणत्या शास्त्रज्ञांनी, पिटॉन डी टाउनफोर्ट या शास्त्रज्ञांनी या ठिकाणी काय केलं, पहिल्यांदा हा वर्ड यूज केला, कोणता, हर्बेरियम. ओके, आता हर्बेरियम म्हणजे काय, द आर्ट ऑफ हर्बेरियम वॉज इनिशिएटेड बाय इटालियन टॅक्झॉनॉमिस्ट, ही कला कुणी यूज केली, इटालियन शास्त्रज्ञांनी, तो टॅक्झॉनॉमिस्ट आहे, त्याचं नाव काय, ल्यूका घिनी, कधी, 1490 ते 1556. आता हा जो हर्बेरिया आहे, ह्या हर्बेरिया काय आहे ते आपण बघूया, हर्बेरिया आर इफेक्टिव्ह टूल्स इन टॅक्झॉनॉमिक स्टडी, हे एक असं साधन आहे कशासाठी, टॅक्झॉनॉमिक स्टडी, टॅक्झॉनॉमी तुम्ही बघितलेलंच असेल, टॅक्झॉनॉमी म्हणजे काय, द कलेक्शन आयडेंटिफिकेशन अँड क्लासिफिकेशन ऑफ द ऑर्गॅनिझम इज कॉल्ड ॲज ए टॅक्झॉनॉमी. टॅक्झॉनॉमीमध्ये काय केलं जातं, कलेक्शन केलं जातं, आयडेंटिफिकेशन त्या ठिकाणी केलं जातं आणि नंतर त्याचं वर्गीकरण केलं जातं. ओके, आता ही जी टॅक्झॉनॉमिकल स्टडी आपल्याला करायची आहे, हर्बेरिया हे एक कसं साधन आहे, इफेक्टिव्ह टूल या ठिकाणी आहे. हर्बेरियम, नीट लक्ष द्या, ए हर्बेरियम इसेन्शियली ड्राईड, तुम्हाला काय सांगितलं मी, पुस्तकात त्याला काय करावं लागतं, प्रेस करून ठेवायचं, 8-15 दिवसानंतर त्यातलं पाणी काय होतं आहे, निघून जातं आहे आणि तो प्लँट काय होत असतो, ड्राय होत असतो. ओके, अ हर्बेरियम इज इसेन्शियली ए ड्राईड प्लँट स्पेसिमन दॅट इज प्रेस्ड, त्याला काय केलं जातं, प्रेस करून ठेवलं जातं, ट्रीटेड अँड माउंटेड ऑन स्टँडर्ड साईज शीट, नंतर त्याला काय केलं जातं, एक पांढऱ्या शीटवरती त्याला काय केलं जातं, चिटकवल्या जातं. आपण प्रॅक्टिकलमध्ये नंतर बघणारच आहोत, दरवर्षी विद्यार्थी या ठिकाणी शीट आपल्याकडे तयार करतात, आपल्या लॅबमध्ये तुम्हाला पाहायलासुद्धा ते मिळतील. या ठिकाणी ते प्लँट या ठिकाणी काय केलं जातं, त्या शीटवरती त्याला चिटकवल्या जातं, चिटकून त्याला या ठिकाणी काय केलं जातं, प्रिझर्व या ठिकाणी केलं जातं. हर्बेरियम काय आहे, हर्बेरियम काय केलं जातं, त्या प्लँटला घेतलं जातं, त्याला प्रेस केलं जातं, पुस्तकात वगैरे ठेवून त्याला वजन ठेवून त्यातलं पाणी बाहेर काढलं जातं आणि नंतर त्याला एका पांढऱ्या ड्रॉईंग शीटवरती त्याला काय केलं जातं, या ठिकाणी चिटकवल्या जातं. ओके, आता हा पहा डिटेलमध्ये तुम्हाला हर्बेरियम दिसेल, दिसतोय, हा एक प्लँट ड्राय केलेला आहे आणि त्याला काय केलेलं आहे, चिटकवलेलं आहे. ओके, एका पांढऱ्या शीटवरती या ठिकाणी चिटकवलेलं आहे, तुम्ही फ्लावरसकट पानासकट व्यवस्थित पानं या ठिकाणी हे करून त्याला उलटे सुलटे पानं ठेवायची नाहीत, सगळ्यांचे मुंह एका अपवर डायरेक्शननं ठेवायचं आहे. फ्लावर या ठिकाणी आहे, त्याला या ठिकाणी सीडसुद्धा आलेलं आहे, अशी फांदी या ठिकाणी काय केलेली आहे, प्रेस करून ठेवली आहे, नंतर एका पांढऱ्या शीटवरती त्याला या ठिकाणी काय केलेलं आहे, चिटकवलेलं आहे, चिकटपट्टीनं किंवा फेविकॉलनं या ठिकाणी त्याला व्यवस्थितपणे चिटकवायचं आहे ड्राय झाल्यानंतर आणि त्याच्या एका राईट साईडच्या
कोपऱ्यामध्ये त्याची पूर्ण माहिती या ठिकाणी लिहायची आहे. ओके, दिसतंय व्यवस्थित. तर पहा, त्याच्या जरा राईट साईडला जी काही हर्बेरियमची या ठिकाणी माहिती आहे, तो त्याच्यामध्ये काय काय, डेट, तारीख, प्लेस ऑफ कलेक्शन, तुम्ही त्याचं कलेक्शन कुठं केलेलं आहे. ओके, त्याचं प्लेस या ठिकाणी तुम्हाला नोट डाऊन करायचं आहे. प्लेस त्या ठिकाणी नोट डाऊन करायचं आहे, त्याचे डिटेल माहिती लिहायचं आहे, शिवाय त्याचं क्लासिफिकेशन अँड हायलाईट विथ इट्स इकॉलॉजिकल पिक्युलॅरिटीज. आता त्या ठिकाणी त्याचं वर्गीकरण तुम्हाला लिहायचं आहे, शिवाय त्याच्यावरती तुम्ही त्याचं इकॉलॉजी काय आहे, त्या प्लॅन्टचे कॅरेक्टर काय आहेत, हे सगळं तुम्हाला कुठं नोट करायचं आहे, त्या एका राईट साईडच्या कोपऱ्यामध्ये तुम्हाला या ठिकाणी नोट करायचं आहे. हा जो राईट साईडचा कोपरा आहे, त्या ठिकाणी हे सगळं तुम्हाला ते डाटा या ठिकाणी लिहायचं आहे, शिवाय त्या प्लॅन्टचं लोकल नेम. ओके, जसं की जास्वंदीचं नाव काय, हिबिस्कस, इंग्लिशमध्ये आपण म्हणतो हिबिस्कस. बॉटनिकल नेम आहे हिबिस्कस रोझासायनेसिस, आणि लोकल नेम तुम्ही काय म्हणता त्याला, जास्वंद, किंवा काही ठिकाणी त्याला कर्नाटकात दाशाळीचं फूल. ओके, मग त्या ठिकाणी तुम्हाला त्याचं काय लिहायचं आहे, लोकल नेम, कोणाचं, तुम्ही जो प्लॅन्ट या ठिकाणी कलेक्ट करून ह्या शीटवरती जो लावलेला आहे, चिटकवलेला आहे, त्याची डिटेल माहिती तुम्हाला या ठिकाणी काय करायचं आहे, राईट साईडला या ठिकाणी लिहायचं आहे. ओके, धिस इन्फॉर्मेशन इज गिवन ॲट लोअर राईट कॉर्नर. कुठं, लोअर साईडला राईट कॉर्नर ऑफ द शीट इज कॉल्ड लेबल. आता हे जे काही आपण लिहिलेलं आहे, ह्याला काय म्हणतात, लेबल. राईट कॉर्नरमध्ये या ठिकाणी लिहायचं आहे, आणि ह्यालाच आपण काय म्हणतो, हर्बेरियम असं म्हणतो. हर्बेरियम म्हणजे काय, आलं लक्षात स्टुडंट, हां, प्लॅन्ट कलेक्ट करायचा, त्याला आयडेंटिफाय करायचं, त्याचं क्लासिफिकेशन करायचं, त्याला ड्राय करायचं, एक व्हाईट ड्रॉईंग शीट घ्यायचं आणि त्याच्यावरती त्याला चिटकवायचं, आणि नंतर त्याच्या राईट साईडला लेबल करायचं. लेबल म्हणजे काय, त्याचं पूर्ण डाटा, त्याची डेट, त्याचं प्लेस कलेक्शनचं, त्याची डिटेल माहिती या ठिकाणी आपल्याला लिहायची आहे. ओके, नंतर बघूया बॉटॅनिकल गार्डन. आता बॉटॅनिकल गार्डन म्हणजे काय, हे गार्डन आहे. त्या गार्डनमध्ये वेगवेगळे प्रकारचे कलेक्टिवली या ठिकाणी प्लांट लावलेले असतात. ह्या गार्डनमध्ये वेगवेगळ्या रिजनमधले, डिफरंट पार्टमधले, जगातील वेगवेगळ्या ठिकाणचे प्लांट या ठिकाणी आणले असतात, आणि ते प्लांटची लागवड या ठिकाणी या गार्डनमध्ये केली जाते, त्याला म्हणतात बॉटॅनिकल गार्डन. ओके, दिसतोय, हा बॉटॅनिकल गार्डन आहे. आता डिटेलमध्ये बघूया बॉटॅनिकल गार्डन कशाला म्हणतात. बॉटॅनिकल गार्डन आर द प्लेस वेअर प्लांट ऑफ डिफरंट व्हरायटी कलेक्टेड फ्रॉम डिफरंट पार्ट ऑफ द वर्ल्ड. बॉटॅनिकल गार्डन ही अशी एक प्लेस आहे, इट इज अ प्लेस, अशी एक जागा आहे, त्या ठिकाणी काय केलं जातं, डिफरंट व्हरायटी कलेक्टेड फ्रॉम डिफरंट पार्ट ऑफ द वर्ल्ड. वेगवेगळ्या वर्ल्डमधल्या वेगवेगळ्या पार्टमधून प्लांट त्या ठिकाणी आणल्या जातात, आणि त्यांना या ठिकाणी त्याची लागवड या ठिकाणी केली जाते. अँड ग्रोन इन अ सायंटिफिक अँड सिस्टमॅटिक इन अ व्हायो मॅनर. या ठिकाणी बाहेर जंगलामध्ये या ठिकाणी काय केलं जातं, त्याची लागवड या ठिकाणी केली जाते, त्या प्लांटवरती लेबलिंग या ठिकाणी केली जाते. स्टुडंट, त्याच्यावर प्लांट आर लेबल्ड, त्या प्लांटला लेबलिंग केलं जातं. द लेबल बॉर्ड शोज सायंटिफिक ॲज वेल ॲज ए कॉमन नेम ऑफ द प्लांट. आता त्याच्यावरती या ठिकाणी प्रत्येक झाडावरती एक नेमप्लेट त्या ठिकाणी लावलेलं असतं, त्याच्यावरती त्याचं सायंटिफिक नाव, शिवाय त्याचं कॉमन नाव काय आहे, त्या प्लांटचं या ठिकाणी काय केलं जातं, लिहिलेलं असतं. म्हणजे तुम्हाला काय करता येईल, ते तो प्लांट कोणकोणते प्लांट आहेत ते बॉटनिकल गार्डनला तुम्ही भेट देऊन त्या ठिकाणी तुम्ही अभ्यास करू शकता की कोणत्या प्रकारचं या ठिकाणी काय आहे, प्लांट आहे. ओके, लक्षात यायला लागले, तो प्लांट कोणत्या प्रकारचा आहे ते पूर्ण तुम्हाला या ठिकाणी अभ्यास करता येतो. आता नंतरचा भाग आहे या ठिकाणी म्युझियम. म्युझियम काय आहे, म्युझियम आर द प्लेस वेअर कलेक्शन ऑफ ए प्रिझर्व्ड प्लांट अँड ॲनिमल स्पेसिमन्स आर केप्ट. त्या ठिकाणी काय केलं जातं, म्युझियममध्ये
कलेक्शन केलेले प्लांट आणि ॲनिमल हे काय केले जातात, प्रिझर्व. आपण बघितलं हर्बॅरियममध्ये ड्राईड केल्या जातं, प्लांटला ड्राय करून शीटवर लावलेलं होतं. तर आता आपण काय करायचं आहे, जारमध्ये. तुम्ही आपल्या लॅबला कधी व्हिजिट केलेलं असेलच, आपण तुम्ही बघितलं असेल की अनेक ॲनिमल छोट्या छोट्या ग्लासमध्ये, ग्लासचे जे बॉटल आहेत, काचेची बॉटल आहेत, त्याच्यामध्ये आपण प्रिझर्व करून ठेवलेली आहेत, तुम्ही पाहिलेलंच असेल. ओके, मग हा म्युझियम काय आहे, हा असा प्लेस आहे त्या ठिकाणी काय केलं जातं, कलेक्शन ऑफ ए प्रिझर्व प्लांट. प्लांट काय करून ठेवलेले आहेत, प्रिझर्व. ॲनिमल आणि प्लांट दोन्ही पण आपल्या लॅबमध्ये ठेवलेले आहेत, आपण ते पाहूच. ओके, मग या ठिकाणी प्रिझर्व केलेले प्लांट आणि ॲनिमल या ठिकाणी काय केल्या जातात, एका द्रव्यामध्ये ते कुजू नयेत आणि ॲज इट इज अभ्यास करण्यासाठी जशाला तसे या ठिकाणी तुम्हाला दिसावेत. म्हणून या ठिकाणी एका केमिकलमध्ये या ठिकाणी काय केलं जातं, त्यांना सुरक्षित ठेवल्या जातं, प्रिझर्व करून ठेवल्या जातं, त्याला कुजू न देता या ठिकाणी त्या केमिकलमध्ये ठेवल्या जातं. काय ठेवल्या जातात, प्लांट अँड ॲनिमल स्पेसिमन्स मे बी प्रिझर्व्ड इन फॉर्मेलिन. कशामध्ये प्रिझर्व करून ठेवल्या जातं, फॉर्मेलिन नावाच्या द्रव्यामध्ये. कशामध्ये, फॉर्मेलिन. आता हा फॉर्मेलिन कसा घेतला जातो, 10% किंवा 40% फॉर्मॅल्डिहाइड. फॉर्मॅल्डिहाइड घेतलं जातं आणि 100% असलेल्या फॉर्मॅल्डिहाइडला डायल्यूट केलं जातं पाणी टाकून, त्याला 10% किंवा 40% केलं जातं आणि त्याचं निर्माण होतं फॉर्मेलिन. आणि त्या फॉर्मेलिनमध्ये आपण जे आणलेला प्लांट किंवा ॲनिमल आहे तो प्रिझर्व करून त्याच्यामध्ये ठेवून वरून झाकण पॅक केलं जातं, ह्याला म्हणतात त्या ठिकाणी स्पेसिमन प्रिझर्व करणे. ओके, आणि आता हा काय केला जातो, इज हियर ट्रान्सफर टू द ट्रान्सपरंट जार. जो काही जार कसा आहे, ट्रान्सपरंट म्हणजे काचेचा जार या ठिकाणी घेतला जातो आणि त्या जारला काय केलं जातं, लेबलिंग केलं जातं. ओके, तुम्ही त्याच्या स्नेक ठेवा किंवा त्याच्यामध्ये फ्रॉग ठेवा किंवा स्टारफिश ठेवा, ते फॉर्मेलिनमध्ये त्या ठिकाणी ॲनिमल ठेवल्या जातो आणि जारचं झाकण पॅक केल्या जातं. जार कसं असतो, ट्रान्सपरंट, म्हणजे आपल्याला बाहेरून तो ॲनिमल किंवा जो काही प्रिझर्व केलेला प्लांट आहे तो आपल्याला या ठिकाणी दिसतो. ओके, आता हे छोटे छोटे ॲनिमल आणि प्लांट आपण जारमध्ये फॉर्मेलिनमध्ये काय केले, प्रिझर्व केले. आणि ते प्रिझर्व करून कुठं ठेवले, एक म्युझियम. त्या म्युझियममध्ये तुम्हाला विविध प्रकारचे प्लांट आणि ॲनिमल तुम्हाला जारमध्ये बघता येतील. शिवाय जर या ठिकाणी ॲनिमल जर मोठे असतील तर त्यांना कसं प्रिझर्व केलं जातं, ओके, ते बघूया. लार्जर ॲनिमल लाईक बर्ड्स अँड मॅमल्स आर युजली स्टफ्ड अँड प्रिझर्व्ड. त्यांना या ठिकाणी काय केलं जातं, स्टफिंग केलं जातं आणि प्रिझर्व केलं जातं. आणि ही जी क्रिया आहे सायन्सची, त्याला काय म्हणतात, टॅक्सीडर्मी. नीट लक्षात ठेवा, ते वर्ड काय लक्षात ठेवायचं आहे, टॅक्सीडर्मी. ओके, स्पेसिमन इन ड्राईड फॉर्म आर अल्सो केप्ट इन म्युझियम. काही स्पेसिमन, मोठमोठे ॲनिमल वगैरे, त्यांना काय केलं जातं, ड्राय केलं जातं आणि त्यांना कुठं ठेवलं जातं, म्युझियममध्ये ठेवलं जातं. कशासाठी, तुम्हाला पाहण्यासाठी. म्हणजे जे काही विविधता या पृथ्वीतलावरती आहेत, वेगवेगळे ॲनिमल प्लांट कलेक्ट करून एकाच ठिकाणी त्या ठिकाणी प्रिझर्व करून ठेवल्या जातात. कशासाठी, तुम्हाला ते वेगवेगळे प्लांट आयडेंटिफाय होण्यासाठी, शिवाय त्यांचं वर्गीकरण अभ्यासण्यासाठी या ठिकाणी म्युझियममध्ये ठेवल्या जातात. ओके, वी कॅन इवन फाइंड सिस्टमॅटिक कलेक्शन ऑफ शेल स्केलेटन ऑफ ॲनिमल इन्सेक्ट बॉक्सेस इन द म्युझियम. तुम्ही म्युझियममध्ये अजून काय बघू शकता, वेगवेगळे प्रकारचे शेल्स, वेगवेगळे शिंपले, शंख, शिवाय स्केलेटन ऑफ ॲनिमल, वेगवेगळ्या प्रकारचे ॲनिमलचे स्केलेटन. जसं की आपल्या लॅबमध्ये आपण बघतो ह्युमन बीइंगचा त्या ठिकाणी काय, बोनी स्केलेटन. स्केलेटन आपण बघतो की त्या पद्धतीनं अनेक ॲनिमलचे स्केलेटन, त्याचे जे हाडाची हाडं आहेत ते पूर्ण ते प्रिझर्व करून त्या ठिकाणी जशाला तसे ॲनिमल तुम्हाला दिसतील स्केलेटन फॉर्ममध्ये. इन्सेक्टचे वेगवेगळे बॉक्सेस तुम्हाला दिसतील कुठे, इन केस ऑफ द म्युझियम. ओके, दस म्हणून बायोलॉजिकल म्युझियम इन एज्युकेशनल इन्स्टिट्यूट आर रेफर्ड हब्स ऑफ ए बायोडायव्हर्सिटी स्टडी. बायोडायव्हर्सिटीचा अभ्यास करण्यासाठी हे बायोलॉजिकल म्युझियम या ठिकाणी एक काय आहे, एज्युकेशनल इन्स्टिट्यूट आहे. त्या ठिकाणी मुलांना काय करतात, व्यवस्थितपणे त्याचा अभ्यास या ठिकाणी करता येतो. हा आहे बायोलॉजिकल म्युझियम. या ठिकाणी पहा, वेगवेगळे ॲनिमल या ठिकाणी प्रिझर्व करून ठेवलेले आहेत आणि अनेक स्टुडंट या ठिकाणी काय करत आहेत, त्याचं ऑब्झर्वेशन या ठिकाणी करत आहेत. ओके स्टुडंट, देन झुलॉजिकल पार्क. आपण बघतो झुलॉजिकल पार्क, ह्या झुलॉजिकल पार्कमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे झूज
ॲनिमल्स या ठिकाणी ठेवले जातात लाईव्ह, आणि ते आपण बघायला त्या पार्कमध्ये जात असतो. ओके, झूलॉजिकल पार्क जनरली नोन ॲज अ झू इज अ प्लेस ऑफ इंटरेस्ट फॉर कॉमन मॅन. इन अ झू वाईल्ड ॲनिमल आर केप्ट इन कॅप्टिव्हिटी. आता या ठिकाणी काय केलं जातं, वाईल्ड जे भटकणारे ॲनिमल आहेत ते सगळे या ठिकाणी काय केलं जातं, झूलॉजिकल पार्क या गार्डनमध्ये ते ठेवले जातात, त्यांचं प्रोटेक्शन केलं जातं, त्यांची काळजी घेतली जाते, त्यांना वेळेवर या ठिकाणी जेवण दिलं जातं. शिवाय ते कुठल्या नेचरमध्ये राहिलेले आहेत त्याच्यानुसार त्यांना हॅबिटॅट, त्याच्यानुसार त्याला काय दिलं जातं, त्या ठिकाणचं वातावरण, म्हणजे ते गुहेत राहत असतील किंवा बिळात राहत असतील तर त्या पद्धतीनं त्या झूलॉजिकल पार्कमध्ये बीळ केलेलं असतं किंवा एखादी गुहा केली जाते आणि त्याच्यामध्येच तो ॲनिमल तो वाईल्ड जंगलामध्ये कसा राहतो त्या पद्धतीतच त्याचं घर या पार्कमध्ये तयार केलेलं असतं आणि त्याच्यामध्ये त्याला ठेवलं जातं, म्हणजे तो त्या ठिकाणी काय राहतो, सुरक्षित त्या ठिकाणी राहतो. इन अ झू नॅचरलिस्ट कॅन स्टडी फूड हॅबिट अँड बिहेवियर ऑफ अ ॲनिमल. आता या ठिकाणी जे काही नॅचरलिस्ट आहेत ते कशाचा अभ्यास करतात, त्यांचं फूड हॅबिट आणि त्यांचं बिहेवियर, ते ॲनिमल या ठिकाणी कसे वागतात याचा पूर्ण अभ्यास या ठिकाणी केला जातो आणि त्याचं व्यवस्थितपणे या ठिकाणी रेकॉर्डसुद्धा या ठिकाणी ठेवल्या जातं. ओके, अशा पद्धतीनं आपल्याला अभ्यास करता येतो. कशाचा? या ठिकाणी बायोडायव्हर्सिटीचा. कशाचा वापर करून? झूलॉजिकल पार्क. या ठिकाणी पहा स्टुडंट, पूर्ण हा पार्क या ठिकाणी आहे. ह्या पार्कला तुम्ही व्यवस्थितपणे अभ्यास करू शकता. ओके.